आणि आता बातमी धारावीमधून येते. धारावीमध्ये कोरोनाचा स्फोट होत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर येते. धारावीमध्ये बोगस लसीकरण प्रमाणपत्रांची विक्री करणारी एक टोळी, तिला गजाआड करण्यात आलंय. धारावीत लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्राची 1000 रुपयांमध्ये सर्रास विक्री करण्यात येत होती. लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतरही धारावीतील लसीकरणावर प्रशासन विशेष लक्ष देत आहे. याच धारावीत बनावट लसीकरणाचं नवं प्रारूप उभं राहिलंय. अवघ्या 1000 रुपयांमध्ये लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याच्या प्रमाणपत्राची सर्रास विक्री होते असं उघड झालंय. एकही दिवस मुंबई बाहेर न जाता बिहारमध्ये लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला आता पोलिसांनी अटक केली. तेव्हा एकीकडे धारावीत रुग्णसंख्या वाढत असतानाच हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यामुळे आता प्रशासन सतर्क आहे. बोगस लसीकरण प्रमाणपत्र हे देण्यात येत होतं आणि 1000 रुपये मोजून हे लसीकरण प्रमाणपत्र देण्यात येत होतं आणि असं प्रमाणपत्र विकणारी टोळी आता त्यांना अटक करण्यात आली आहे. कडक पावलं उचलण्यात आली आहेत, त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आणखी सतर्कता बाळगण्यात येईल अशी अपेक्षा आहे. धारावीमध्ये कोरोनाची आकडेवारी ही गेल्या 8 आठवड्याभरात जवळपास पुन्हा एकदा वाढायला लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर धारावीमध्ये कोरोना कंट्रोल करण्याच्या दृष्टीने प्रशासन पावलं टाकत असतानाच हा गैरप्रकार समोर आला आणि त्यानंतर आता या टोळीला अटक झाली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.